नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. मराठा आरक्षणासाठी आयोजित जागरण गोंधळ आंदोलनात सुशील कुमार शिंदे सहभागी. मंगळवेढा राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे घेतली खासदार शरद पवार यांची भेट. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवावे, आमदार दत्तात्रय सावंत यांचे प्रतिपादन. सहकाराबरोबर मानवतेच्या दृष्टिकोनातून धनश्रीची वाटचाल, प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांचे प्रतिपादन. धनश्री पतसंस्था व मल्टीस्टेटची वार्षिक सर्वसाधारण सभा. मंगळवेढा पोलीस ठाण्याची आयएसओ मानांकडे वाटचाल, सीसीटीएनएसच्या माध्यमातून पोलीस ठाणे होते पेपरलेस. आणि दक्षिण काशी विठुरायाच्या डरीमध्ये मंगळवेढ्यातील सुवर्ण क्रांती संस्थेचा सुवर्ण ठसा. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशील कुमार शिंदे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मराठा क्रांती मोर्चाने सोलापुरात रूपा भवानी माता मंदिरात सोलापूर येथे आयोजित केलेल्या जागरण गोंधळ आंदोलनात रविवारी सहभागी झाले होते. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे विचार यावेळी व्यक्त केले. या अगोदरच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा मराठा क्रांती मोर्चाला मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिला आहे. नुकत्याच झालेल्या मंगळवेढा राष्ट्रवादीचे पदाधिकारी निवडीत पक्षातून काही पदाधिकारी मंडळी नाराज असल्याने या निवडी चर्चेचा विषय झाल्या. या पार्श्वभूमीवर नूतन पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी मुंबईत सिल्वर ओ या त्यांच्या निवासस्थानी सकाळी 9 वाजता सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्याचे सरचिटणीस प्रदीप तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील डोके, शहर अध्यक्ष अजित जगताप, नगरसेवक बशीर बागवान हे मुंबईत खासदार शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. सुमारे 15 मिनिटे झालेल्या चर्चेत पवार यांनी मंगळवेढा तालुका पातळीवर राष्ट्रवादी पक्षाची परिस्थिती समजून घेत पक्षाच्या गत वैभवासाठी जोमाने प्रयत्न करा, मी तुमच्याशी पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे सांगत कामाला लागण्याचे आदेश दिले. सध्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ मिळाले असून स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवावे असे प्रतिपादन शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले. मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट भालचंद्र पटवर्धन होते तर व्यासपीठावर रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, जिल्हा परिषद सदस्य दिलीप चव्हाण, डॉक्टर मीनाक्षी कदम, नूतन मराठी विद्यालयातील अवंती पटवर्धन व केंद्र संचालक दामाजी माळी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय सावंत यांनी मंथन परिवाराचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना लहान वयात स्पर्धा परीक्षेचे ज्ञान आत्मसात होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्याकडे ज्ञान व आत्मविश्वास मंगळवेढ्यातील विद्यार्थ्याकडे जास्त आहे, पण त्यांचा पाया मंथन परीक्षेत असते. तसेच यावेळी बोलताना प्राध्यापक विश्वनाथ ढेपे यांनी विद्यार्थ्यांना अष्टपैलू बनवा, त्यांच्या क्षमतेनुसार त्याला आपल्या करिअरची निवड करू द्या असे सांगितले. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट भालचंद्र पटवर्धन यांनी सर्व विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना जागतिक युगात टिकत असताना स्पर्धा परीक्षा आणि तंत्रज्ञान याचा वापर करावा लागेल याचीच तयारी मंथन परिवार करीत आहे. यावेळी मार्गदर्शक शिक्षक मारुती काळुंगे, रेशमा शेख, विद्यार्थी प्रतिनिधी आस्था घुले यांनी आपले विचार व्यक्त केले. सहकार चळवळ जोपासताना मानवतेच्या दृष्टिकोनातून धनश्री पतसंस्था व मल्टीस्टेटची वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन धनश्री परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांनी केले. धनश्री महिला बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 22वी व धनश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची मंगळवेढची 7वी संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 29 जुलै रोजी वीरशैव मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी प्राध्यापक काळुंगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापिका शोभाताई काळुंगे
या होत्या। यावेळी प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे म्हणाले, धनश्री पतसंस्था व मल्टीस्टेटच्या माध्यमातून अनेक गरजवंतांना कर्ज पुरवठा करून त्यांच्या कार्याला हातभार दिला आहे, त्यामुळे अनेकांचे भविष्य उज्ज्वल झाले असून धनश्री परिवार हा नेहमी समाजातील शेवटपर्यंतच्या घटकाचा विचार करत आला आहे। धनश्री पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेट या दोन संस्थेतील थोडाफार नफा वर्षभर समाजासाठी वापरत आहे। एक सामाजिक भान राखून धनश्री परिवार काम करत असून आजपर्यंत धनश्री परिवाराने सामाजिक कार्यात अग्रेसर राहून परिवाराचे नाव उज्ज्वल केले आहे। अनेकांना या संस्थेमधून झालेल्या नफ्यातून मदत केली आहे। मंगळवार पोलीस ठाणे ISO मानांकनाकडे वाटचाल करीत असून त्या दृष्टीने पोलीस ठाणे अद्ययावत बनत आहे। दरम्यान CCTNS च्या माध्यमातून पोलीस ठाणे पेपरलेस बनले असून ब्रिटिश कालीन डायरी हद्दपार झाल्याने पोलिसांच्या कामाला गती आली आहे। मंगळवार पंढरपूर मार्गालगत मंगळवार पोलीस ठाण्याची सुसज्ज अशी टोलेजंग इमारत उभी आहे। पूर्वीची शहरातील ब्रिटिश कालीन वास्तू अपुरी असल्यामुळे येथे नव्याने वास्तू उभारण्यात आली आहे। ही वास्तू पोलीस प्रशासनाने लोकसहभागातून बांधली आहे। सध्या दुसऱ्या मजल्यावरील खोल्यांचे कामकाजही लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले असून येथे मीटिंग हॉल तयार करण्यात आला आहे। वेळ प्रसंगी बंदोबस्तात आलेल्या 60 ते 70 कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्थाही होणार आहे। मंगळवार पोलीस ठाणे ISO मानांकनाकडे वाटचाल करीत आहे, त्या दृष्टीने पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू आहे। ISO मानांकनाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे रेकॉर्ड अपडेट करण्यात आले आहे। केवळ रंगरोंगटीवर रेकॉर्ड ठेवण्यासाठी लोखंडी स्टँड करणे बाकी आहे। ठाणे अंमलदारांच्या खोलीत पूर्वी गुन्ह्याच्या नोंदी या डायरीवर केल्या जात। हे कामकाज लिखित स्वरूपात ब्रिटिश कालावधीपासून चालत होते। सध्या सर्व क्षेत्रात संगणकाने प्रवेश केल्यामुळे पोलीस ठाण्यातही CCTNS चे कामकाज संगणकावर सुरू आहे। यामध्ये पोलीस नाईक रुपाली दौंडे यांच्यासह 10 महिला पोलीस कर्मचारी रात्रंदिवस कामकाज पाहत आहे। दक्षिण काशी असलेल्या विठुरायांच्या बुंदी लाडू प्रसाद पुरवठा करण्याचे काम मंगळवार येथील सुवर्ण क्रांती महिला उद्योग सहकारी संस्थेकडून गेल्या 8 महिन्यापासून गुणवत्तापूर्ण व मागणीप्रमाणे सक्षमपणे केल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा कविता खडतरे यांनी दिली। दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यातून लाखो भाविक व वेगवेगळ्या संप्रदायांचे शेकडो दिंड्या पंढरी नगरीमध्ये आषाढी वारीसाठी येत असतात। यंदाच्या आषाढी वारीसाठी सुमारे 14 लाख भाविक दर्शनासाठी आले होते। विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या भक्तांचे दर्शन झाल्यानंतर प्रत्येक भाविकास आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी बुंदी लाडू प्रसादासाठी रांगा लागलेल्या असतात। विठुरायाचा लाडू प्रसाद चविष्ट व गुणवत्तेचा असल्याने भाविकाकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे। नेहमी सर्व साधारणपणे दररोज 12 ते 15 हजार बुंदी लाडू प्रसाद लागत असतात, परंतु आषाढी वारीमध्ये दररोज सुमारे 70 ते 80 हजार याप्रमाणे 10 दिवसात सुमारे 8 ते 10 लाख बुंदी लाडू प्रसादाची गरज असते। गेल्या 8 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील नामकंत फूड कंपन्या स्पर्धेत असताना सुद्धा मंदिर समिती व शासनाने पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवल्यामुळे लाडू प्रसाद पुरवठा करण्याचे सुमारे 12 कोटीचे काम मंगळवार येथील सुवर्ण क्रांती महिला उद्योग सहकारी संस्थेस मिळाले आहे। सदर लाडू प्रसाद उत्पादन केंद्र MTDC भक्त निवास पंढरपूर येथे सुरू असून त्यामध्ये मंगळवार व पंढरपूर तालुक्यातील सुमारे 60 महिलांना व 10 युवकांना रोजगार मिळाला आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर। मराठा आरक्षणासाठी आयोजित जागरण गोंधळ आंदोलनात सुशीलकुमार शिंदे सहभागी। मंगळवार राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे घेतली खासदार शरद पवार यांची भेट। स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवावे आमदार दत्तात्रय सावंत यांचे प्रतिपादन। सहकाराबरोबर मानवतेच्या दृष्टिकोनातून धनश्रीची वाटचाल प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांचे प्रतिपादन। धनश्री पतसंस्था व मल्टीस्टेटची वार्षिक सर्वसाधारण सभा। मंगळवार पोलीस ठाण्याचे ISO मानांकडे वाटचाल CCTNS च्या माध्यमातून पोलीस ठाणे होते पेपरलेस। आणि दक्षिण काशी विठुरायाच्या नगरीमध्ये मंगळवारातील सुवर्ण क्रांती संस्थेचा सुवर्ण ठसा। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।